चिखली तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून व दिनांक 16 ते 28 च्या दरम्यान सलग 14 ते 15 तास सर्वत्र मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेले सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे। मागील आठवड्यात पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु अचानक पाऊस आल्याने शेतात पडलेले सोयाबीन पीक व लावण्यात आलेल्या सुड्या भिजल्यामुळे सोयाबीनला कोंब फुटून सोयाबीन दाणे काळे पडले आहेत। त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असून त्यांनी शेती मशागत व पेरणीचा खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे पंचनाम्याचा व नियमाटीचा फास न चालवता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी व चिखली तालुक्यातील एकही महसूल मंडळातील व एकही शेतकरी नुकसानीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आणि या वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करण्यात यावा, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात देण्यात आले आहे। पासून अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले, कुठे सोंगलेलं सोयाबीन नुकसान अतिपावसामुळे नुकसान झालं तर याची कुठेही शासना स्तरावर दखल घेतली गेली नाही आणि पंचनाम्याचा फोर्स आता आवळू नये, सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। जर हे सरकार खरोखर शेतकऱ्यांचं असेल तर दिवाळीच्या आत नुकसान भरपाई द्यावी, जर अन्यथा नुकसान भरपाई नाही दिली तर दिवाळीत सर्व पक्षी व सर्व संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी। लाइव महाराष्ट्र झोन न्यूज साठी मयूर मोरे। लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।